शिरपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर 2 महिन्यापासून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. दैवत साखर कारखान्यात खड्ड्यांमुळे BMW कारचा टायर फुटल्याने मोठा अपघात झाला असून कारचे मोठे नुकसान झाले. दैवत येथील ग्रामस्थांनी सद्भाव टोल प्लाझाला वेळोवेळी कळवून देखील अजूनपर्यंत खड्डे बुजवण्यात आले नसून अपघाताची मालिका ही सुरूच आहे. म्हणून आज येथील ग्रामस्थांनी सहकर्त्यांनी JCB लावून खड्डे बुजवले. दुसरीकडे सद्भाव कंपनी वाहनधारकांकडून 1.25 टोल वसूल करून खड्डे बुजवण्याचे कर्तव्य विसरले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमच्या संपादकाने श्रीमान देवरे यांच्याशी भ्रमणध्वनीने बोलले असता रस्ता लवकरच दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. अनिल भोई, News24 महाराष्ट्र, शिरपूर. मी उमेश भालेराव साळुंके सांगू इच्छितो की नॅशनल हायवे 3 नंबर सुदैव साखर कारखान्याजवळ बऱ्याच दिवसापासून 3 महिने झाले की नॅशनल हायवे खड्ड्या एवढे प्रमाणात खड्डे झाले असून बऱ्याच दिवसापासून ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे. सकाळीच एक BMW व इनोवा कार आणि 2-व्हीलर यांच्या बऱ्याच दिवसापासून नुकसान झालं आहे. टायर फुटलेले आहेत. तर आम्ही स्वखर्चाने कारखान्यातील मुलांनी व दैवच्या मुलांनी तिथे स्वखर्चाने खड्डे बुजले आहेत व याच्याकडं प्रशासन किंवा सद्भाव टोल नाका हे कुठले त्यांना तक्रार केली असून तरी ते दुर्लक्ष करत असून सकाळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 2 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत आम्ही करतो बुवा म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. ते पूर्ण अजून काही केलं नाही.